हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आरती आपले शिवसृष्टी यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो, कसे आहात? आशा करते की स्वस्त असणार आणि मस्त असणार आणि त्याहून जास्त आनंदी असणार. तर मैत्रिणींनो, आत्ता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तरीसुद्धा आम्ही स्कूटी ट्रेडिंगची प्रॅक्टिस करत आहोत. तर मैत्रिणींनो, ह्या आपल्या नीता मॅडम आहेत, तर त्यांचीसुद्धा आता स्कूटी ट्रेडिंगची प्रॅक्टिस सध्या चालू आहे, पण आता थोडासा पाऊस येतो म्हणून थोडंसं आम्ही थांबलेलो आहोत. तर नीता मॅडम, यांना काय वाटतं स्कूटी शिकत असताना, ते आता आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊयात. तर कसं वाटतंय स्कूटी शिकत असताना? खूप छान. मला अगोदर थोडीशी भीती होती, मला सायकल पण चालवायला येत नव्हती आणि असं वाटत होतं की मी स्कूटी पण चालवू शकणार नाही. पण आरती मॅडमकडे आल्यापासून कॉन्फिडन्स पण वाढला माझा आणि आता मला व्यवस्थित स्कूटी हँडल पण होती आणि खेळता पण येते. तर आता त्यांना खूप इंटरेस्ट वाढला आहे त्यांचा, की त्यांना आणखी चालू अशी वाटते गाडी. पण थोडासा पाऊस होतो आहे, त्याच्यामुळे न विलाज असल्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत. तर मैत्रिणींनो, काय होतं जर घाबरलात ना, तर तुम्ही तुमचा डिस्टन्स वाढवू शकत नाही. तर नीता मॅडम यांना सुद्धा तोच प्रॉब्लेम होता, की सुरुवातीला त्या खूप जास्तीच्या घाबरत होत्या, त्याच्यामुळे त्यांना असं डिस्टन्स वाढवायला थोडासा प्रॉब्लेम येत होता. तर आज छान प्रकारे त्यांनी डिस्टन्ससुद्धा छान प्रकारे वाढवत आहे. तर अजून काय वाटतं तुम्हाला? मला फिशची गरज आहे, मला असं जमलं आणखी 2 दिवसात मी परफेक्ट शिकू शकते गाडी. तर तुम्हाला क्लास लावून किती दिवस झाले? आज माझा 7-8वा दिवस आहे आणि आणखी 2 दिवसात मी खूप छान प्रॅक्टिस करणार आहे. तर ॲक्च्युली मैत्रिणींनो, घाबरलेत ना, घाबरल्यामुळे चुकून जास्तीत रेस वाढली जाते, ॲक्सिलेटर वाढला जातो. त्याच्यासाठी अजिबात घाबरायचं नाही, स्टेप बाय स्टेप ज्या काही तुम्ही ट्रिक्स असतात त्या फॉलो करायच्या असतात. तर मैत्रिणींनो, सुरुवातीला नीता मॅडम यांना वाटायचं की 10 दिवसात कसं काय हे शक्य आहे. तर त्यांना असं वाटलं की 10 दिवसांचं नाही, कमीत कमी महिन्याभराचा तरी क्लास असावा. त्यांनी मला कॉलवरती बोलताना विचारलेलं, 10 दिवस कसं काय, म्हणजे त्यांना असं वाटलं की महिन्याभर वगैरे ट्रेनिंग घेतात काय. बाकीच्या ठिकाणी कसं असतं, बरेच दिवस म्हणजे 15 दिवसाचा कोर्स असतो, कुठे 1 महिन्याचा कोर्स असतो. तसं माझ्याकडे नाही, मी फक्त 10 दिवसांमध्ये परफेक्ट ट्रेन करते. स्टेप बाय स्टेप मी ज्या काही ट्रिक्स त्यांना सांगते त्या ते फॉलो करतात आणि 4 दिवसांमध्ये टोटल गाडीचं जजमेंट येऊन जातं आणि राहिलेल्या 5 दिवसांमध्ये छान प्रकारे प्रॅक्टिस होते. तर सुरुवातीला तुम्ही कॉलवरती काय बोलला होता? हो, मी तेच बोलले मॅडमला, म्हणलं की मला अगोदर काहीच येत नाही, सायकल पण येत नाही, मग मी 10 दिवसात कशी शिकणार. तर मला महिन्याचा क्लास असायला पाहिजे होता असं वाटलं, पण मॅडम म्हणलं की नाही, 10 दिवसात मी खूप छान ते स्टेप बाय स्टेप शिकवण आणि परफेक्टच करेल. मग पण नंतर हो म्हणले, नंतर त्यांना असं वाटायचं की क्लास जॉईन करू की नको. मग त्यांनी एकदा माझ्याशी भेट घेतली, म्हणजे 5-6 दिवसापूर्वी त्यांनी माझ्यासोबत भेट घेतली आणि त्याच दिवशी त्यांनी क्लास जॉईन केला. आणि फक्त 4 दिवसांमध्ये छान टोटल गाडीचं त्यांना जजमेंटसुद्धा आलं. दिवस असेल तर छान प्रकारे त्या डिस्टन्स वाढवत आहे. तर आता त्या फक्त पाय बेसमेंटवरती घेणार आणि मग चढाचं उताराचं अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप मी त्यांना ट्रेनिंग देणार. तर मैत्रिणींनो, आत्ता गाडी येणं खूप आणि खूप गरजेचं आहे, कारण छोटी मोठी कामं असतात, त्या कामासाठी आपल्याला घरच्यांवरती डिपेंड हे राहावं लागतं. मग प्रत्येक वेळेस म्हणायला लागतं वा इकडे चला तिकडे चला, मग त्यासाठी त्यांच्या कामातून त्यांना वेळ भेटत नसतो आणि मग खूप सारी चिडचिड होती. त्यासाठी स्वतःही स्वावलंबी बना, आत्मनिर्भर बना आणि स्टेप बाय स्टेप स्कूटी शिका. खूप छान, आरती मॅडम खूप छान ट्रेनिंग देतात, त्याच्यामुळे तुम्ही पण क्लास जॉईन करू शकता. कारण मी माझ्यावरून क्लास आता कसं, मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना तर शिकवू शकते, पण मी व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना टिप्स सांगितलेल्या आहेत, ज्या काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्याचे मी 1-4 असे पार्ट बनवलेले आहेत. तर ते अवश्य बघा, एकदा आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या. चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय, थँक्यू, धन्यवाद.